श्रद्धांजली द्यायला माझ्या मातोश्रीच्या निधनानंतर आणि त्यांच्यासोबत अनेक लोक होते आणि बोलता बोलता त्यांच्यापैकी एका माणसाने म्हटलं की तुमच्यामुळे भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये निवडून आली आहे तर मी म्हटलं की इतकं सोपं झालेलं आहे तुमच्यासाठी हे बोलणं की जेव्हा जेव्हा एम एम आय एम कुठेही इलेक्शन लढतं तर तुमच्यामुळे भारतीय जनता पार्टी जिंकतं मग मी ऑफर केलं त्यांना की चला आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे एकदा हे संपू द्या हे जे आरोप तुम्ही वारंवार करतं की एम आय एम भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा होतो मग मी म्हटलं की मी स्वतः समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या लोकांशी आमची मीटिंग झाली होती मी केलं होतं पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही आता आम्ही तुम्हाला ऑफर देतो की आम्ही एन सोबत आम्ही काँग्रेस सोबत घ्यायला तयार आहे तुम्ही सांगा तुम्ही तर सत्तेच्या लालसापोटी तुम्ही शिवसेने सोबत गेलेलं आहे ना मग एम आय एम का नाही आता तुम्ही तीन चाकीच्या जे रिक्षा चालवत आहे त्याला एक चाका अजून जोडून द्या ना उसमें। ते मोटर कार करून द्या हा आणि बघा कशा आपण आमची एक स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टी या देशाला खूप घातक ठरत आहे आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमची तयारी कोणत्याही पक्षासोबत जाण्याची आहे